खंडोबा भाविकांच्या नवसाच्या सोन्याचा विश्वस्तांनी गफला केलाय असा सनसणीत आरोप माजी विश्वस्त तसेच गावकऱ्यांनी केलाय. सध्या विश्वस्त कमिटीनं मनमानी कारभार करत बेकायदेशीरपणे देवाच्या नवसाला आलेले सोनं वितळवून मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा चढवलाय. यामध्ये लाखोंची अफरातफर झाली आहे, त्यामुळे कुंपणच शेत खातंय असंच म्हणण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिरामध्ये भक्तांनी श्रद्धेनं अर्पित केलेल्या सोन्या चांदीच्या आभूषणांचे येथील विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता ते दागिने वितळवून मंदिराला कळस घातलाय. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल 3.5 किलो सोनं वितळून देवस्थानमध्ये परत किती किलो सोनं आलं आश्चर्याची बाब म्हणजे 3.5 किलो सोनं वितळून देवस्थानमध्ये परत किती सोनं आलं याची माहिती अद्यापपर्यंत समोर आली नाही आहे असा खळबळजनक प्रकार जेजुरीचे माजी विश्वस्त डॉक्टर प्रसाद खंडाकळे असेच गावकरी मंडळी यांनी उघडकीस आणलाय. श्रीक्षेत्र जेजुरीचा खंडोबा नवसाला पावणारा देव म्हणून सर्वदूर परिचित आहे. आपल्या कुलदेवतेला मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तीपूर्वक भाविकांनी अर्पण केलेलं सोनं चांदी या रूपामधील विविध वस्तू सोन्या चांदीचे दागिने हे सध्या विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्त यांची परवानगी न घेता वितळवून टाकलं. यामध्ये अनेक महत्त्वांच्या गोष्टींचा समावेश आहे. सोन्याचा भुंगा, पंचरशी, माळ, हार, सोन्याची तलवार आदी दागिने यामध्ये होत आहे. सदर कळसाचं काम करताना कुठल्याही प्रकारचं टेंडर काढलं गेलं नाही. नवीन कळस न बसवता जुन्याच कळसाला सोन्याचा मुलामा देण्यात आलाय. याविषयी पुण्याच्या धर्मादाय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आणि त्याची चौकशी सुरू आहे असं उत्तर देण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये लाखो रुपयांचं सोनं आणि चांदी लंपास करण्यात आली आहे. या प्रकरणी ट्रस्टींना तातडीने निलंबित करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येते. देवस्थानमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये नवीन ट्रस्टी आल्यापासून फक्त करोडो रुपयांची उधळण इथे सुरू आहे. हा देखील घटनेचा भंग आहे अशी माहिती जेजुरीचे माजी विश्वस्त प्रसाद खंडागळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला श्री क्षेत्र जेजुरीचा खंडेर आहे. या ठिकाणी नव्याने विश्वस्त जे निर्माण नियुक्त केले यामध्ये प्रसिद्धी जास्त असा प्रकार चालू आहे. या ठिकाणी लाखो रुपये प्रसिद्धी माध्यमांच्यावर उधळपट्टी करत या ठिकाणी आत्ता सोन्या चांदीचा जो गाभारा मूळ करायचा होता त्याऐवजी सोन्याचा कळस या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये बरीचशी तफावत आहे. गावकऱ्यांना कोणताही विश्वासात न घेता हा मनमानी पद्धतीचा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी धर्मादायुक्तांनी याबाबत आम्हाला खुलासा करावा ग्रामस्थांना असे आम्ही धर्मादायुक्त आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करत आहोत. यावेळी समस्त खांदेकरी मानकरी श्री खंडोबा पालखी सोहळा समितीचे उपाध्यक्ष रमेशबाबा राऊत, समितीचे कार्याध्यक्ष खंडेराव काकडे, बुरुड समाजाचे अध्यक्ष माणिकराव पवार, बलुतेदार विकास संघाचे कार्याध्यक्ष रामभाऊ जाधव, बारा बलुतेदार विकास संघाचे सल्लागार प्रसाद अत्रे, RN जगताप, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा संघटक गणेश भोसले, भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष अलका शिंदे आणि समस्त ग्रामस्थ मंडळी इथे उपस्थित होते. या भ्रष्टाचार संदर्भामधील सर्व माहिती पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्याकडे उपलब्ध आहे. महाराष्ट्राचा कुलदैवत असलेले जेजुरी तिथे आता भरपूर बोगस कारभार चाललेला आहे. जे धर्मायुक्तांनी निवड केलेले आहेत त्या चुकीच्या तर झालेल्या आहेतच, पण त्यांनी आत्ता जे त्यांचे जे चुकीचे कारभार चाललेले आहेत ते त्यांना दिसत का नाही येथे जेजुरीकरांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. आत्ता मीडियामध्ये तर जेजुरीचा विषयच खूप गाजला गेलाय, तरी सुद्धा धर्मायुक्त त्याची दखल घेत नाहीयेत. आणि जो सोन्याचा विषय झाला की जे भाविकांनी सोनं वाहिलेलं आहे त्याचा दुरुपयोग केला गेलाय देवस्थानाने, आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आणि खिसे भरण्यासाठी जो उपयोग करतायत तो त्यांनी थांबवावा हे धर्मायुक्तांना पण कळावं, आणि गावकऱ्यांनी सुद्धा स्वतः थोडंसं लक्ष घालून यांची फेटाळणी करून द्यावी असं मला तरी स्वतःला वाटतंय. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.